नमस्कार, मी लीना पाटील. शहरातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहूया आज ठळक घडामोडी. अंबरनाथ चिखलोली धरणाचे पाणी दूषित. अंबरनाथ परिसरातील आदिवासी कातकरी पाड्यांवर दूषित पाण्यामुळे 21 जणांना बाधा होऊन रुग्णालयात दाखल होण्याची घटना ताजी असताना, अंबरनाथच्या पूर्व भागात पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचं पाणी दूषित असल्याचा अहवाल हाती आला आहे. अंबरनाथ परिसरातील आदिवासी कातकरी पाड्यांवर दूषित पाण्यामुळे 2 जणांना बाधा होऊन रुग्णालयात दाखल होण्याची घटना ताजी असताना, अंबरनाथच्या पूर्व भागात पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी दूषित असल्याचा अहवाल हाती आला आहे. जीवन प्राधिकरणाने हा अहवाल दिला. या पाण्यात रासायनिक द्रव्य आढळून आल्याने नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे. याच पाण्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. चिखलोली धरणातून अंबरनाथ पूर्व भागात रोज 6 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या 15 दिवसापासून या धरणातून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी आल्याने पाण्याचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले होते. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा. 9222414555 दूरध्वनी क्रमांक 7738541101. पत्ता शिवनेरी न्यूज, ब्रह्मा अपार्टमेंट, शॉप नंबर 2, सुरेश नगर, दिवा पूर्व. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर ह्या होत्या शिवनेरी न्यूज. पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळेवर. तोपर्यंत धन्यवाद.